मंडळी नमस्कार। सध्या मी पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या सांगोल बाजारामध्ये, या सांगोल बाजारामध्ये लंपीमुळे जर्सी गायींचा बाजार सध्या बंद आहे। भविष्यात तो बाजार सुरू होईल, पण सध्या आज मितीला मशीनचा बाजार त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात भरलेला या ठिकाणी दिसून येतोय। पंढरपुरी मशीना जेवढी मागणी आहे तेवढी मुरा आणि जाफराबादी मशीनही या ठिकाणी मागणी आहे। माझ्यासोबत एक व्यापारी आहे आणि ज्यांनी म्हैस घेतली असे कोल्हापूरचे काही शेतकरी बांधव आहे। या ठिकाणी मुरा मशीचे पहिलारू रेडी मंडळी, त्या रेडीला तब्बल 85,000 रुपयाची किंमत या ठिकाणी आली आणि कोल्हापूरच्या या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी मशीवर ताप मारून ती म्हैस त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांकडनं या चाच्याकडनं विकत घेतली। आपण सगळ्यांकडनं यांच्याकडनं जाणून घेतो की बाजार कसा भरला आहे आणि या बाजारामध्ये कोणत्या मशीला चांगली मागणी असते। यांनी आता मुरा मशीची रेडी त्या ठिकाणी विकली, तशीच मागणी पंढरपुरी मशीना या ठिकाणी असते। मुरा मशीचं काय वैशिष्ट्य आहे आणि एवढी माग ही पहिलारू त्या ठिकाणी रेडी कशी विकली गेली, ही सगळी माहिती व्यापारी आणि ज्यांनी घेतली शेतकरी या त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो। चाचा नमस्ते। नमस्ते। कुठून आलाय तुम्ही? बारामतीवर। किती मशी आणलाय? 10 आहेत। दरवर्षी राज्यात सगळीकडे फिरतो। चांगला बाजार कुठला काय वाटतो? चांगला बाजार एक सांगोला, बर काष्टी गोडेगाव, बर सुविधा मिळते का सांगोल्यामध्ये? हा सर मिळते। किती मशी आणतात तुम्ही? मी 10-11 आणतो। किती विकले असतात? आता 6 विकल्यात। 6? कोणत्या? मुरा? मुरा जातील। कशा कशा रेंज कशी होती? रेंज माल बघून असते। बर, तरी करास मधली वेगळी, बर मुरा मधली वेगळी, बर पहिला असली तर 2 रुपये ज्यादा लागून निघते, बर आणि दुसऱ्या याची पण निघते, तिसऱ्या चौथ्याच्या कमी असते रेट, बर त्या मान्यानं निघते। मशीन मध्ये अनेक प्रकार आहे, मुरा आहे, जाफराबादी आहे, पंढरपुरी गवळारू आहे। सगळ्यात चांगली म्हैस तुम्हाला कोणती वाटते? मुरा व्यापारी म्हणून सांगा। मुरा चांगली वाटते। मुरा तुम्ही मुरा विकता म्हणून? मुरा विकता म्हणून चांगलं म्हणते। बाकीच्या बाकीचे पंढरपुरी ते आम्हाला काही एवढे ही काय त्याबद्दल काय माहित नाही। बर, आता ही कशी विकली आता तुमची रेडी? ही 85 दिली। पहिलारू? हा पहिलारू। किती वेळ म्हणजे पहा काय दुधाची? काय दुधाची आता पहिलारू नाही म्हणलं तरी 9 लिटर पिळेल ती। 2 लिटर मला। 4 जाती? हा 4 जाती। 84? बर। तुम्ही कुठून आलाय? लिपाणी आलाय। लिपाणी? लिपाणी कोल्हापूर? हा कोल्हापूर। बर, कितीला घेतली म्हैस? 85 घेतली आपण। बर, आज तुम्ही कोल्हापूर एवढ्या लांबून इथं सांगोल्यामध्ये आला, चांगला कसा वाटतो बाजार तुम्हाला? बाजार चांगला थोडा, बर चांगला घेणं बी आहे चांगलं आपलं। बर, तुमच्याकडे घरी किती म्हशी आहे? घरी 3 आहेत। 3? तुमच्याकडे? 4 आहेत। तुम्ही आता मुरा त्या ठिकाणी निवडली, घेताना बरेच तुमचं व्यवहार बऱ्याच उशीर चालला, तुम्ही काय म्हणायची? हे काय म्हणायची? काय जर असं इकडे होते हो कसं नव्हते तरी काय लागते आपण त्यात? बर, इथं जाऊन पास वापी जाऊन भाई। बर, टेम्पो वड आलं इथून जाताना इकडे येतो। आता एवढ्या लांब तुम्ही म्हैस दिली, मग दुधाची गॅरंटी वगैरे? मालकाने ते शेतकऱ्याने पोटाला घालून काढून घ्यायचं त्याचं काम। बर, तरी पण काय वांदे पडत नाही? नाही नाही। आणि पैसे व्यवहार कसं होतात? रोखीचं काय उधार? ऑनलाईन वगैरे काय? नाही। किती वर्ष झालं तुम्ही व्यापार? मी 30 वर्ष झालं सर। 30 वर्ष? काय अनुभव काय सांगतो तुमचा? अनुभव म्हणजे काय, आमचं हीच धंदा आहे। बर, यातच आम्ही हे समजा हे झालं आमचं। दुधाचे दर वाढले? दुधाचे दर वाढले आणि पण मालचं बघून पण रेट वाढलाय। वाढलाय का? किती रेट वाढला असेल तरी? आता नाही म्हणलं तरी 15-20 हजार वाढलाय। आता तुम्ही सगळे तरुण दिसताय, बरेचसे तरुण मुलं जर्सी गाई पालनाकडे वळायला लागले। लंपी मुळे गाई थांबल्या भाऊ? बर, रोग आल्या मध्ये लंपी मुळे असं रिक्षा नाही, मशीना काय रोग नाही? बर, मशीन काय रोग नसतो? मशीनला रोग नाही। बरेच वेळा तुम्ही व्यापार करता हे बिचारे कोल्हापूरून आले, रोकारोकी व्यवहार, पण बरेच वेळा फसवा फसवी धंदा फसवा फसवी होत नाही। काय तुम्ही काळजी काय घेता? एकमेकावर विश्वास ठेवतो। बर, तसं काय फसवागिरीचा धंदा नाही। त्याच्यात सडी गेला आमचे, दात पडला आमचे, त्याचं भांडाला आमचं, ते काय शेतकरीने पोटाला घालून खायला घालायचं, दूध काढून घ्यायचं त्याचं काम। आता तुम्ही आज दर रविवारी किती मशी विकतात? दर रविवारी 10-11 विकतो मी मशी। किती उलट आहे तुमची एकट्याची? होती की आता नाही म्हणलं तरी 5-6 लाखाची।
दर रविवार सकाळी किती 6 ते 12 वाजेपर्यंत म्हणजे 6 ते 12 म्हणजे 7 तासांमध्ये किती 2-2.5 लाख रुपये जास्त होते त्यातलं बचत की तुम्हाला बचत काय आता एकदा तोट्यावर पण जाते एकर 10-15 पण घेऊन जाते एकर मिळतं तर 2-3-4 हजार पण मिळतात असं एक काम आहे निव्वळ नफा किती राहतो तुम्हाला निव्वळ नफा म्हणलं तर खर्च अर्ज काढून 4-5 हजार राहिलं तर बस दिवस नाहीतर हा नाहीतर त्या पण राहत नाही तुम्ही आता इकडे बी अनेक बाजार बघता या बाजारामध्ये सुविधा मिळतात का सगळं तुम्हाला हा मिळतात घे बर बर तुम्ही आता ही म्हैस नेली मग नेणं वगैरे कसं असतं आपली टॅम्प गाडी आपण संघ असते तिकडे बर भराय येतात 3 भराय 13 हजार भाडं मुला मस्त तुम्ही आता दाखवताना सगळी फिरून वगैरे दाखवली सगळं दात वगैरे दाखवले मग काय बघावं लागतं सगळं ते बघावं लागतंय ते माझी त्यांनी पटाय पाहिजे मस्त बर ही आता 14 आहे कुठल्या दुसऱ्या त्याला निघत जुळूस तर आज 10-12 लिटर दूध देते ते जुळूस तर किती टाइम 2 टाइम हा 2 टाइम 2 टाइम 12 लिटर हा सकाळी 6 संध्याकाळी 6 भाकडकाळ कसा असतो भाकडकाळ असतो की तर आपण नाही म्हणलं तरी 1-3 महिने लागत झाली तर ते नाही म्हणलं तर 60-65-70 पर्यंत इकते किंमत आली समाधान आहात का तुम्ही हाय काय करायचं आता समाधानच म्हणायचं मग आता ठेवून काय व्यापारी काय दूध खातोय का तुम्हाला तर एवढी महाग तुम्ही विकत घेतली मग समाधान आहात का जास्त महाग लागली महाग मग परत हुडका हुडकीला ताप होती यालंय चालू दूध गेलं चालू सगळं गावते नाही ठाणं बंद असलं तरी आपण फळ होतोय गेट असं का नाही त्यामुळे थोडी माग लागली थोडी लागली थोडी माग लागली तरी समाधान आहात का समाधान माना लागतं समाधान माना लागतंय मंडळी आपण पाहिलं असेल या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी व्यापाऱ्याला किंमत चांगली मिळाली त्यामुळे व्यापारी समाधानी आहे शेतकरी पण समाधान आहे थोडी जास्त किंमत लागली पण म्हैस चांगली टॉप भेटली म्हणून त्या ठिकाणी शेतकरी राजा आहे त्या ठिकाणी समाधानी पंढरपुरी म्हैस जाफराबादी म्हैस मुरा म्हैस यामध्ये मुरा म्हशीला सध्या सांगोल बाजारामध्ये चांगली मागणी असल्याचं आपण पाहतोय असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायची असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।